केंद्रीय रेल्वे बोर्डाचे पुणे विभागीय संचालक तथा माजी सभापती प्रकाश जमदाडे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील आतापर्यंत निगडी, खुर्द, सनमडी, टोनेवाडी, खैरा व कुनिकोनूर, घोलेश्वर या गावात मास्क, हँडवॉश व गरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. जमदाडे यांनी येळवी मतदारसंघातील प्रत्येक गावात स्वस्त धान्य दुकानदार, अंत्योदय आणि अन्न सुरक्षा कार्डधारकांना शासन नियमाप्रमाणे गहू तांदूळ योग्य दरात मिळतं का याची विचारणा केली. पिण्याच्या पाण्याची सोय आरोग्य कर्मचारी यांनी गावामध्ये तपासणी तसंच निर्जंतुकीकरण केलं आहे का या विषयांबाबत चौकशी करण्यात आली. कोणतीही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी काळजी घ्यावी, तसंच काही त्रास असल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करावी, नागरिकांनी घरीच राहावं, सुरक्षित राहावं आणि संचारबंदीच्या काळात नियमांचं पालन करून कोणीही घराबाहेर पडू नये. तसंच प्रकाशराव जमदाडे युवा फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना योग्य ती मदत आणि सहकार्य करण्यात येईल असं आवाहनही प्रकाश जमदाडे यांनी केलं आहे. महामारीमुळे देशामध्ये प्रचंड असं लोकांचं हाल सुरू आहे. सांगली जिल्हा प्रशासन, जत तालुका प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपणा सर्वांचं सुदैव आहे या जत तालुक्यामध्ये आत्तापर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. माझी परमेश्वरकरांनी प्रार्थना आहे की या जतमध्ये कोणत्याही प्रकारचा कोरोनाचा रुग्ण सापडू नये. सर्वांनी प्रशासनाच्या सूचनेचं पालन करावं आणि घरीच राहून त्या प्रशासनाला सहकार्य करावं. या कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या महिन्यात दीड महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये हातावर पोट असणारे लोक, कामावर जाणारे लोक, शेंटरिंग कामगार आणि त्याचबरोबर आरोग्य खात्यामध्ये काम करणारे लोक यांचं फार मोठं हाल सुरू आहे. त्याच्यामुळे मी वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल मी या ठिकाणी निगडी, खैराव, येळवी, टोनेवाडी, भोलेश्वर, चंदमडी या ठिकाणी लोकांना मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप केलं. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील सरपंचांनी, ग्रामसेवकांनी विनंती केली की बरीच लोक गरीब आहेत, त्यांना जीवनावश्यक किट द्या. त्या ठिकाणी साखर, डाळ, तेल, तांदूळ अशा प्रकारची किटची वाटप केलं. त्यानंतर आमच्या या आशा वर्कर संघटनेचे अध्यक्ष मानेसाहेब यांनी सांगितलं की आमच्या आशा वर्करांना हँडग्लोवची फार गरज आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचं मानधन, भत्ता, पगार किंवा काही नाही आहे. आता शिवनच्या आदेशामुळे ग्रामपंचायतीने त्यांना 1000 रुपये प्रोत्साहन अनुदान दिलेलं आहे, पण काही मदत नाही, त्यांना ग्लोवची गरज आहे. त्यामुळे मी या ठिकाणी ग्लोव्ज मागवून घेऊन आज या ठिकाणी त्या अध्यक्षांच्याकडे या जत तालुक्यातील मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्करसाठी एक ग्लोवसुद्धा घेऊन दिलेलं आहे. माझी सर्व जत तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना, दानशूर व्यक्तींना विनंती आहे की ज्यांचं हातावर पोट आहे, जे अतिशय गरीब आहेत, कामाला गेल्याशिवाय चालत नाही, अशा लोकांना आपापल्या परीने त्यांना मदत करावी. त्याचबरोबर या ठिकाणी जत तालुक्यातला आरोग्य विभाग, त्याचबरोबर जत तालुक्यातला महसूल विभाग, पोलीस स्टेशन या सर्वांचं आणि आपण सर्व पत्रकार यांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण या जत तालुक्यामध्ये कोणताही रुग्ण सापडू नये, त्याचबरोबर चांगल्या बातम्या देऊन या जत तालुक्याच्या लोकांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्मिती करून त्यांनी या प्रशासनाच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं अशा प्रकारचं आपल्याकडून वारंवार आवाहन केलं जात आहे. मी जत तालुक्यातल्या सर्व या काम करणाऱ्या महसूल, प्रशासन, त्याचबरोबर पंचायत समितीचा आरोग्य विभाग, स्थानिक आरोग्य विभाग, पोलीस स्टेशन या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आपण या कोरोना या ठिकाणी घरात थांबून